उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता टीव्ही 9 मराठीच्या न्यूज रूम मध्ये आलेत आणि बाप्पाचं ते दर्शन घेत आहेत. ही थेट दृश्य आपण पाहताय. त्यांच्या हस्ते आता बाप्पाची आरती सुद्धा होणार आहे. Thank you.
सहभागी गणपती बाप्पा मोरया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः टीव्ही 9 मराठीच्या न्यूज रूम मध्ये आले आणि त्यांनी बाप्पाची आरती केलेली आहे। त्यांच्या हस्ते बाप्पाची आरती झालेली आहे आणि यावेळेला टीव्ही 9 मराठीचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित होते। संपादक उमेश कुमावत सर, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस, नितेश राणे जे आहेत ते काही वेळापूर्वी आलेले होते, ते सुद्धा आरतीमध्ये सहभागी झाले। आमचा संपूर्ण सहकारी जे आहेत ते यावेळेला या आरतीमध्ये उपस्थित होते। देवेंद्र फडणवीस यांचे रोजच धावते दौरे जे आहेत ते ठिकठिकाणी असतात। राज्यामधले विविध प्रश्न जे आहेत ते चांगल्या पद्धतीने हाताळत सुद्धा असतात, मात्र त्यातून वेळ काढत ते टीव्ही 9 मराठीच्या बाप्पाच्या दर्शनासाठी आमच्या न्यूज रूम मध्ये आल्याचं पाहायला मिळालंय। टीव्ही 9 च्या न्यूज रूम मध्ये आलेले आहेत, तसे ते दरवर्षी येतात, तुम्ही दरवर्षी येता आमच्याकडे, यावर्षी काय मागितलंय? नाही, मी दरवर्षी येतो आणि प्रत्येक वेळी बाप्पाला एकच मागणं असतं, कारण शेवटी आपण नेहमी असं म्हणतो की कुठल्याही गोष्टीचं श्री गणेशा करा, म्हणजे सुरुवात बाप्पापासून होते आणि ती याकरता होते की बाप्पा विघ्नहर्ता आहेत आणि त्यामुळे कुठलेही कार्य हे निर्विघ्न पूर्ण झालं पाहिजे याकरता बाप्पाची आराधना आपण करतो आणि तोच आशीर्वाद मी नेहमी गणपती बाप्पांना मागत असतो की देशापुढे, आपल्या राज्यापुढे सातत्याने जी काही विघ्न येतात ती विघ्न दूर करण्याची शक्ती ही त्यांनी आपल्याला द्यावी, हेच मागणं त्यांच्याकडे असतं। शेवटचाच प्रश्न, आता सध्या बऱ्याच राजकीय घडामोडी घडतात, त्याविषयी तसं काही तुम्ही बाप्पाकडे मागितलं की सरकार असंच राहावं? मला असं वाटतं की काही गोष्टी मागण्याची आवश्यकता असत नाही, त्या त्यांच्या आशीर्वादाने मिळालेल्याच असतात आणि मिळणारच असतात। आपल्या मनामध्ये तो विश्वास असावा लागतो, तो माझ्या मनामध्ये आहे। धन्यवाद तुम्ही इथे आलात त्याबद्दल।